आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मर्दा एक गोष्ट लक्षात ठेव, आज देवळात पूजेचा कार्यक्रम आहे. वैभव हा पूजेचा कार्यक्रम झाल्यावर देवळात साडी वाटपाचा भी कार्यक्रम आहे. त्या पुजाऱ्यानं शेवटची साडी दिली र दिली की तू देवळातल्या लाईटीचा फ्यूज काढून घे. ठीक आहे भाऊ. हा तिने ना अंधार होईल, गडबड गोंधळ होईल आणि त्याचीच संधीचा फायदा उचलून आपण त्या पोरीला उचलायचा. ठीक आहे भाऊ. ठीक आहे म्हणू नको, या टायमाला प्लॅन आहे ना फेल नाही झाला पाहिजे, सगळं ठरल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. ठीक आहे भाऊ. हा चल. वैजा आपण आयत्या तव्यावर पोळी भाजायची, या लोकांनी लाईट घालवली की त्या संधीचा फायदा उचलायचा आपण आणि त्या शिल्पाला तुम्ही उचलायचं, थेट गोडाऊन मध्ये घेऊन टाकायचं. जमल ना तुला? काय दादाराव, काम झालंच म्हणून समजा. बाकीच मी बघतो काय करायचं ते. चल हे पोरी, देवीची साडी आणि देवीचा आशीर्वाद तुलाच मिळणार. त्या पोरीच काय नाही होणार शिल्पाच. हो पण आजी असं का बोलताय आणि हे आपण कसं ठरवू शकतो? मी काय माझ्या मनच बोलतो? अग देवीच्या मनात आहे, तू बघच काय होत ते. देवी आई, तुझ्यावर विश्वास नाही असं काय बी नाही, पण माझ्याच मनात एवढा गोंधळ सुरू आहे का मला कोड पडल्यागतच वाटतंय. माझ्या सुंदरच्या लग्नाला लई अडचणी येत आहे, काय होणार कसं होणार काय बी कळना. तवा आता तूच मार्ग दाव. आता साडी वाटप सुरू होईल, तेव्हा त्याच निमित्त साधून तुम्हाला योग्य तो संकेत दे. खूप विश्वासानं मी तुझ्या दारात आली, मला आता तूच योग्य मार्ग दाखव देवी आई. आता मी कागद वाटप करतो. ज्या अविवाहित मुली आहेत त्यांनी आपलं नाव या कागदावर लिहून तो कागद परत या थाळीत ठेवा. गुरुजी राग नका मानू, पण या स्पर्धेत भाग घ्यायलाच हवा का? जास्ती डोसकल अडवायचं नाही, दिलाय घ्यायचं, नाव लिहायचं आणि द्यायचं देवी आईने सांगितलं. होत न समज ते चांगल्यासाठी. मला नको, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्या. असं येण्यासारखं काय करतीस? सगळ्यांचीच नावं लिहिलीत बघ, यामिनी कामिनी अक्षरा समजाने नावं लिहित, तू पण लिही की. अग लिही. बरं एक काम करा, तुम्ही मला द्या, मी तिचं नाव लिहिते. अहो पण हे अविवाहित मुलींसाठी आहे. हो माहित आहे की मला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शिल्पा घे तू. घे बाळ घे. नावली हे बघ, उगीच काही वेगळं घडलं ना तर मन चुकतो काय ना. लील Thank you.
बाळा, या सर्वात तूच लहान दिसतेस, तेव्हा तूच चिठ्ठी उचल. शर्वरी उचल की उचल चिठ्ठी. सर्व ग उचल ना, देवीचं काम आहे. उचल, मी तुला सांगतो, ही पोर तिच्या बहिणीच्या नावाची चिठ्ठी काढणार बघ. देवी आई तूच काय ते बघ. वैभवी, शिवानी देवी आई, मी आजपर्यंत तुझ्याकडे काय भी मागितलं नाही बघ. आज मागणार आहे पण माझ्यासाठी नाही, शिल्पासाठी. देवी आई, ह्या दोन साड्यांपैकी एक साडी शिल्पाला मिळू दे बघ, एवढीच माझी इच्छा आहे. देवी आई, तिला नाराज झालेलं मी नाही बघू शकत, तिची इच्छा पूर्ण करा, एवढंच माझं मागणं आहे बघ. शर्वरी, ही साडी शिल्पाला मिळावी ना म्हणून तू भी देवी आईची प्रार्थना कर आणि चिठ्ठी उचल. हा शिल्पा, ये शिल्पाला साडी मिळाली. ए शिल्पा, अगं तुला साडी मिळाली, ये ये लवकर इकडे ये, ये ये जा जा पटकन साडी घे जा. थांबा, गुरुजी ही साडी या एकटीची नाही, माझा भी अधिकार हा या साडीवर. ए तू काय बी काय बोलायलीस आणि कोण आहेस तू, तुझा काय संबंध? संबंध हाय म्हणूनच बोलतीये ना. बाळ काय झालं, तू असं कसं म्हणू शकतेस? खर तर माझं बी नाव शिल्पाच आहे, मी आधी माझ्या नावाची चिठ्ठी लिहून त्या थाळीत टाकली होती. तुम्ही नाव घेतलं पर म्या इथे यायच्या अगोदरच, मग ह्यो माझ्यावर अन्याय झालाय ना. बाळ तुझं बरोबर आहे पण या मंदिराचे काही नियम आहेत. आता आशीर्वाद रूपात ती साडी त्या मुलीला मिळालेली आहे,
माफ कर, आता आम्ही काही करू शकत नाही. दोन चिठ्ठ्या एकाच नावाच्या असल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. पण जी पहिली पुढे आली तिला देवीने आशीर्वाद दिला. जा मुली, साडी घे. एक मिनिट गुरुजी काका, एकाच नावाच्या दोन चिठ्ठ्या असल्या तरी बी त्यात लिहिलेली अक्षर वेगळी असतात ना. व म्हणजे मला एक सवय आहे, म्हणजे काही लोकांचं कसं, ते काही बी लिहायच्या आधी नावापुढं श्री किंवा एखाद्या देवाचं नाव लिहतात. आणि ही चिठ्ठी लिहिताना मी माझ्या नावामोर स्वस्तिक काढला आहे. जर का चिठ्ठीत नावामोर स्वस्तिक असल तर ती चिठ्ठी माझी, आणि नसल तर हिची. म्हणून मला वाटत तुम्ही एकदा परत ही चिठ्ठी तपासून बघावी. ठीक आहे. या मंदिरात कधीच कुणावर अन्याय झालेला नाही आणि कधीच कुणाबरोबर काही चुकीचं झालेलं नाहीये. तेव्हा या गोष्टीची योग्य ती शहानिशा करून योग्य तो न्याय दिला जाईल. होय, बरोबर आहे. यावर स्वस्तिक आहे. म्हणजे या साडीचा मान तुझा आहे. माफ करत आई, माझी चूक झाली, माझ्या हे लक्षात आलं नाही. त्यामुळे या साडीचा मान यांचा आहे. तुम्ही तुमच्या मानाची साडी घेऊ शकता. काळजी करू नका, अजून एक साडी शिल्लक आहे. ही साडी जरी तुम्हाला नाही मिळाली तरी नाराज होण्याचं कारण नाही, कारण देवी ही सर्वांची असते आणि ती कायम सगळ्यांच्या पाठीशी उभी असते. बाय, आता शेवटची चिठ्ठी उचल. अक्षरा, जा. मोहिनी साहेब, अशा प्रकारे पूजा संपन्न झाली.
आले बघा शिल्पा. अग आई शिल्प कुठे गेली? शिल्पा 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 अरे सुंदर लक्ष्मी आणि शर्वरी मी दिसत नाहीयेत. अरे देवा अग कुठे गेले या? लक्ष्मी शिल्पा 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 शर्वरी शिल्पा अहो बघा की बाहेर कुठे. अग देवी आई काय गया आखरी केलंस तू मला काय तो तूच मार्गी दाखव. भाऊजी भाऊजी तुम्ही शांत व्हा असतील इथंच कुठे तरी. बारक्या शांत व्हा बघू धीर धरा. पोर कुठं गेली रे? बारक्या आऊजींना घरी घेऊन जा आम्ही घेऊन येतो पोरीसनी काळजी नका करू. आता होय बाय. माझ्यावर हात उचललास नव का तू? माझ्यावर बाजा सारखी नुसती फरफर पेटत होतीस आता काय झालं? हा संपलं ना समद. हे इने अरे एवढ्या सुंदर पोरीला असा अलगत धरतोय बाय तर जरा आवळून धर. हा माझ आला होता नव का तुला म्हंटल जरा कोळ्या गुलाबा संग दोस्ती अरे करू पण तू तर दुश्मनी केलीस की. आता ही दुश्मनी आहे ना तुला कशी महागात पडती ते बघ. हा लय माज आलाय ना तुला तुझा माज उतरवतो आता चल हिने आईला गाडी त्याग चल लवकर नाही आपल्याकडे इथं घे रे. तू काळजी करू नका तू इथेच थांब मी बघून येतो. मामा काका तुम्ही इथेच थांबा मी आलो जाऊ. शिल्पा शर्वरी ताई शिल्पा ताई ताई घाबरू नको तू काय बी होणार नाही आपण बघू काय ते. किती टिव टिव करते रे. हा ना भाई पकडा तिला.